सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टीब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स। एजी डॉटर्स प्रकल्पाचा कोणताही बोजा नागरिकांवर पडणार नाही असा स्पष्ट उल्लेख करारात आहे। माहिती न घेता पत्रकार परिषदेत बोलणाऱ्या विनायक राऊत यांनी समोरासमोर येऊन चर्चा करावी असं थेट आव्हान आमदार नितेश राणे यांनी सावंतवाडी इथं पत्रकार परिषदेत दिलंय। पाहुयात काय म्हणाले नितेश राणे। जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं। सर्वात प्रथम मी विनायक राऊतजींचा आभार मानेन की त्यांनी आमच्या एजी डॉटरच्या प्रकल्पाला न विचारता एवढी त्यांनी पब्लिसिटी दिली। त्याचबरोबर एक विकासाच्या मुद्द्यावर नेहमी विचारविनिमय झालं पाहिजे, चर्चा झाली पाहिजे। विरोधी पक्ष आणि सत्ताधारी लोकांमध्ये नेहमी भांडलं तरी चालेल, कारण का विकासाच्या मुद्द्यावर अगर आपण भांडलो तर त्याचा अंतिम फायदा हा जनतेला होतो, म्हणून त्यांचं तर प्रामुख्याने मी स्वागत करतो। एक मुद्दा असा आहे की जो त्यांनी कराराच्याबद्दल सांगितलेला आहे, आता तो करार आम्ही माननीय जिल्हाधिकारी असतील आणि ह्या जिल्ह्यातले सगळे मुख्याधिकारी ह्यांच्यासमोर तो करार ठेवून त्या लोकांनी वाचून त्या करारामध्ये जे बदल सुचवले होते त्यानंतर हा करार साईन करण्यात आला आणि त्याप्रमाणे ह्या प्रोजेक्टला मान्यता देण्यात आली। म्हणून कुठल्याही पद्धतीने कुठल्याही पद्धत अनधिकृत गोष्ट असेल किंवा जनतेवर बोजा टाकणं हे खरं म्हटलं तर त्या प्रकल्पाचा हेतूच नाही, उलटं जनतेवर जो काही कचऱ्याचा बोजा आहे तो कमी करून त्याच्या माध्यमातून आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये समृद्धी आणणं हा आमचा त्याच्या मागचा थेट स्तुत्य हेतू आहे आणि तो आम्ही साध्य करणार, त्याच्यामध्ये दोन विचार नाही आहे। आता सरळ सरळ त्या करारामध्ये अगर विनायक राऊतजींनी अगर व्यवस्थित पद्धतीने तो करार वाचला किंबहुना त्यांना मराठी आणि इंग्लिशमध्ये दोन्ही भाषेमध्ये मी तो करार पाठवीन, जेणेकरून प्रत्येक शब्द ते वाचून त्यांना असं कळेल कचरा उचलणं, कचऱ्याचं ट्रान्सपोर्टेशन करणं, कचरा तो डम्पिंग ग्राउंडपर्यंत घेऊन जाणं, ही सगळी जबाबदारी एजी डॉटर्सनी स्वतः घेतलेली आहे। कुठल्याही पद्धतीचा बोजा हा कणकवलीकर आणि सिंधुदुर्गकरांवर पडणार नाही असं स्पष्ट त्यांच्या करारामध्ये लिहिलेलं आहे। म्हणून हा निवडणुकीचा मुद्दा बनवण्यापेक्षा चांगला प्रकल्प आमच्या सिंधुदुर्गमध्ये येतो आहे, भारतातला एकमेव प्रकल्प अगर सिंधुदुर्गामध्ये येत असेल तर त्याचं त्यांनी स्वागत करावं आणि ह्याही पुढे त्यांच्या काही मुद्दे असतील या प्रकल्पाच्या संदर्भात तर त्यांनी निश्चित पद्धतीने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून बोलण्यापेक्षा चला आपण एक जाहीर चर्चा करू, आम्ही येतो तुम्ही या आणि सिंधुदुर्गाच्या विकासासाठी आम्ही सगळेजण एका व्यासपीठावर येऊ, कचऱ्याचा प्रश्न सिंधुदुर्गातून कसा नष्ट करावा जेणेकरून पर्यटन जिल्हा असलेला आमचा जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा ह्याच्यामध्ये शून्य कचरा असलेल्या जिल्ह्याचं पण नाव लोकिंग मिळवता येईल, त्यासाठी सगळेजण एकत्र येऊ। मी चर्चेसाठी तयार आहे, कंपनीचे लोक चर्चेसाठी तयार आहे, म्हणून भांडण्याचं आणि बोजा टाकण्याचं कारण नाही। आमचा हा प्रकल्प हा जनतेच्या हितासाठी आहे आणि तो जनतेच्या कचऱ्याच्या माध्यमातून जनतेसाठी समृद्धी आणण्याचा प्रकल्प आहे आणि तो निश्चित जनतेच्या फायद्याचा आहे। असं आहे की शेवटी अप्रत्यक्ष पद्धतीने आमचा जाहीरनामा विरोधकांना कुठे ना कुठेतरी आवडलेला आहे असं म्हणतं तर चुकीचं ठरणार नाही, कारण का जाहीरनाम्याचे अन्य मुद्द्यांवर त्यांचा आक्षेप नाही आहे, पण काहीतरी जाहीरनाम्याबद्दल बोललं पाहिजे यासाठी एका चांगल्या प्रकल्पाबद्दल अगर ते प्रश्नचिन्ह निर्माण करत असतील तर तो प्रकल्प होण्यामध्ये कसा होतो हे तरी खुल्या डोळ्यांनी पाहावं। आतापर्यंत यांनी 5 वर्षामध्ये एक पण असा नवीन प्रकल्प आणला नाही, सत्तेमध्ये असताना पण, आम्ही सत्तेमध्ये नसताना चांगले प्रकल्प आणतो आहे, कंटेनर थिएटर असेल, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल असेल, एजी डॉटरचा प्रकल्प असेल, म्हणजे स्वतः करायचं नाही आणि दुसरा करत असेल तर त्याच्यावर आक्षेप घ्यायचा, ही जी काय आमच्या सिंधुदुर्गामध्ये एक वृत्ती तयार झाली आहे ह्याच वृत्तीच्या विरोधात तर आम्ही निवडणूक लढवतो आहे की आम्हाला इथे विकास हवा आहे, आम्हाला इथे नवीन प्रकल्प हवा आहे। म्हणून या येत्या 23 तारखेला आम्ही बोलतो आहे की नवीन विचाराचे खासदार म्हणून निलेशजींना निवडून द्या, हीच तर आमची मागणी। आपल्या सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा असल्यामुळे कचऱ्याचा फार महत्त्वाचा प्रश्न आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आजही आहे। इथे येणाऱ्या पर्यटकांना अगर आपल्याला जास्त वेळ इथे ठेवायचा असेल
किंबहुना आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न वाढवायचं असेल तर आपल्याला इथे स्वच्छता जास्तीत जास्त आणायला लागते. त्यासाठी ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून, जो एक आधुनिक प्रकल्प आहे, भारतामध्ये पहिल्यांदा होत असला तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर जर्मनी असेल, अमेरिका असेल, असंख्य जागी हा प्रकल्प वापरला गेलेला आहे आणि यशस्वी पद्धतीने पार पाडलेला आहे. आज नितीश कुमारजींनी ह्या प्रकल्पाचं स्वागत केलेलं आहे. स्वतः नितीन गडकरीजीने ह्या प्रकल्पाला स्वागत करून ह्याला जागोजागी प्रमोट केलेलं आहे. मी जेव्हा सिंधुदुर्गासाठी हा प्रकल्प आणत होतो तेव्हा मी स्वतः नितीनजी गडकरींशी बोललो आणि त्यांनी होकार दिल्यानंतर मी हा प्रकल्प पुढे रेटला आणि त्याला मीही प्रोत्साहन दिलं. म्हणून सिंधुदुर्गाच्या जनतेला मी एवढंच विश्वास देईन की एक रुपयाचा पण कर त्यांच्यावर न लागता की कुठलाही बोजा न लावता सगळ्याचं सगळं काम एजी डॉटर्स कंपनी आपल्यासाठी करणार आहे. कचऱ्याच्या माध्यमातून आपल्याला पिण्याचं पाणी, म्हणजे पॉवर म्हणजे इलेक्ट्रिसिटी आणि कुकिंग गॅस, हे तिन्ही गोष्टी आपल्याला रास्त दरामध्ये भेटणार आहे. म्हणून असा नवीन प्रकल्प अगर आपल्या सिंधुदुर्गामध्ये येत असेल तर त्याचं आपण स्वागतच केलं पाहिजे. आम्ही जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून जनतेला विश्वास देतो की हा प्रकल्प हा आपल्या हिताचा आहे आणि कुठल्याही पद्धतीचा आर्थिक बोजा आपल्यावर न पाडता आपल्या सिंधुदुर्गाला झिरो शून्य कचरा जिल्हा म्हणून हा नावलौकिक मिळून देणारा हा प्रकल्प आहे. म्हणून ह्याचं आपण सर्वजणांनी स्वागत करावं.